पिंपरी चिंचवडचे आयुक्त चोरीचे समर्थन करणाऱ्याला मदत करीत आहेत का? विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ पिंपरी चिंचवडमधील स्थापत्य विभागातील कामे करणाऱ्यांची अनेक ठेकेदारांची कामे चालू असून खोटी FDR आणि बँक गॅरंटी देऊन महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे। त्यांची फक्त तपासणी सुरू आहे, परंतु ठेकेदारांना काळ्या यादीत टाकूनही 30/12 झालेल्या मीटिंगमध्ये नवीन FDR व बँक गॅरंटी घेऊन ते काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तरी चोरांची सर्व माहिती असतानाही त्यांना अभय देऊन एक प्रकारची मदतच केली जात आहे। तरी या ठेकेदारांना महानगरपालिका फसवणूक प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत असे विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली। जो काही स्थायी समितीने ठराव केला तुम्हाला माहिती की या FDR घोटाळ्या प्रकरणामध्ये मला वाटतं 2015 होऊन गेले, त्याच्यामध्ये एक तरी 18 लोकांना काळ्या यादीत टाकण्याचा जो काही निर्णय घेतला, तर त्याच्यानंतर त्यांच्यावर जी फौजदारी फाईल पाहिजे होती ती फौजदारी आजपर्यंत झाली नाही, त्यामुळे ही आम्ही आज पत्रकार परिषद बोलवण्यात आली। आयुक्त नक्की चोरीचं समर्थन असणारा मदत करणार आहेत का? कारण चोरी ही उघड झाल्यानंतर सुद्धा आतापर्यंत या ठेकेदारांवर अजून गुन्हे दाखल झालेले नाहीत। तिथं झालं एकच पाटरू आत्ताशी ओपन झालेलं आहे, पाणी पुरवठा आहे, पर्यावरण आहे, ह्या बाबतीमध्ये सुद्धा अजूनही तपास करतायत म्हणून सांगतायत। जर डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टींनी सर्व पेपरवर्कमध्ये समोर आल्यानंतर जर आज एवढा वेळ लागत असेल म्हणजे आम्हाला तेच अशी शंका झाली काही कुणाच्या प्रेशर खाली काही कुणाच्या दबाव खाली येऊन की ही कारवाई करण्याची टाळाटाळ चालली आहे का? मला वाटतं ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ह्या भाजपची सत्ता असताना हा असा प्रकार हा शहरातला पहिल्यांदा प्रकार घडलाय। मी तर म्हणे इथंच नाही, हा जो कोण व्यक्ती आहे तो नुसतं पिंपरी चिंचवड शहरासाठीच ते कागद तसे डुप्लिकेट बनवून देतोय का? मग पुणे महानगरपालिका जवळ आहे, मग पलीकडे आपली तळेगाव आहे, मग अशा मध्ये महाराष्ट्रातल्या जवळच्या नगरपालिकांमध्ये सुद्धा असा काही कारभार चालू आहे का? आम्ही याचं निवेदन मुख्यमंत्री साहेबांना पण देऊ, सन्माननीय आमचे पालकमंत्री आदरणीय दादांना पण या संदर्भात आम्ही माहिती देऊ। जर समजा असा प्रकार घडला नाही तर येणारी GB या संदर्भामध्ये आमचे 2-3 विषय आहेत त्याच्यामध्ये, यासाठी आम्ही GBला याचं उत्तर नक्कीच आयुक्तांना विचारू। फक्त त्याच्यावरच आता ते कसं आहे की काहीतरी सांगणार तुम्हाला नाही हे चालू आहे ते चालू आहे, तर पुढे काय नाही पुढे त्याच्या संदर्भामध्ये कारवाई नाही, याच्यावर फौजदारी कारवाई नाही झाली, तुम्ही तुमचं काय काय त्याच्यामध्ये फौजदारी कारवाई आताच आम्हाला मला जी माहिती मिळते त्याच्यामध्ये काही लोकांवर फौजदारी दाखल होती आज असं कळतंय, आणि आयुक्तांनी आम्हाला पण तसं हे दिलं होतं की ह्या लोकांवर मी फौजदारी दाखल करणार, नाही झाली तर आम्ही आयुक्तांना त्याचं आमच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने उत्तर विचारू। त्याच्यात फक्त 18 ठेकेदार अजून त्याच्या माहितीमध्ये येतील, जे आता 18 सापडले त्याच्यामध्ये त्यांनी जी शहानिशा केलेली आहे त्या शहानिशाद्वारे आज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणं बंधनकारक। काही विभागाची प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड पुणे। व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज।